आज पहिला श्रावणी सोमवार. श्रावणी सोमवारनिमित्त 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांनी गर्दी केली. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1,00,000 अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. त्याचप्रमाणे पहाटेपासून मंदिर भाविकांसाठी खुलंही करण्यात आलं, त्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या. याचा आढावा घेतलेला आहे शुभम बोडकेना. आजपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे आणि श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी श्रावणी समोर आल्याने नाशिकच्या त्र्यंबकेश्वर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी पाहायला मिळते. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात मोठ्या प्रमाणात सकाळपासून या ठिकाणी भाविकांची गर्दी पाहायला मिळते. देशभरातून भाविक त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी येत असतात, विधिवत पूजा करत असतात आणि या ठिकाणी त्र्यंबक राजाचं दर्शन घेत असतात. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला दर्शन मिळावे यासाठी मंदिर प्रशासनाच्या वतीने देखील मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आहे आणि त्यासोबत उपाययोजना करण्यात आली. आपल्यासोबत काही भाविक आहेत, कुठून आला आहात? पुणा से. हाँ, क्या लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है. हाँ, बहुत अच्छा लग रहा है. मुंबई, तेलंगाना. हम लोग आ रहे हैं तेलंगाना, हैदराबाद तेलंगाना से. जळगाव. एकदम ओके. काय विषय? पठाणकोट पंजाब से. आपण बघतो या ठिकाणी देशभरातून जे आहे ते भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत. त्र्यंबकेश्वर नगरी हे आता भाविकांच्या माध्यमातून या ठिकाणी त्र्यंबक नगरीमध्ये भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून देखील येणाऱ्या भाविकांसाठी खास या उपाययोजना देखील करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामन मयूर बारगीतेसह शुभम बोडके, त्र्यंबकेश्वर, नाशिक. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.